ह्या 9 डॉट वरती क्लिक करता येईल. गुगल ड्राईव्ह ला जाता येईल किंवा इथं डायरेक्टली गुगल फॉर्म भेटला तर चांगली गोष्ट आहे, नाही तर गुगल ड्राईव्ह मधून सुद्धा तुम्हाला न्यू फाईल निवडून गुगल फॉर्म हा ऑप्शन निवडता येईल. इथं मी ब्लँक फॉर्म घेतो. इथं तुम्हाला लिहिता येईल SSC फॉर्म किंवा SSC डेटाबेस. त्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न तयार करायचे ते येतात. या प्रश्न नेम, फोन नंबर वगैरे तुम्हाला जे काही पाहिजे ते. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी डेटाबेस तयार केल्यानंतर तो कुठेतरी सेव्ह व्हायला पाहिजे म्हणून आपण इथं रिस्पॉन्सेसवरती जाऊया आणि इथं एक एक्सेल शीट तयार करूया. तुमच्याकडे एखादी एक्सेल शीट ऑलरेडी असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही इथं क्रिएटवरती क्लिक करून ही एक्सेल शीट तुम्हाला सेव्ह करून ठेवता येईल आणि जेणेकरून तुम्हाला ती एक्सेल शीट सारखी ओपन करून ठेवता येईल. इथं मी क्रिएट बटनावरती क्लिक करतो. आता हा जो डेटाबेस आहे मला सतत दिसावा म्हणून मी काय करणार आहे, ही फाईल आहे ती मी सेव्ह करून ठेवणार आहे. ही लिंक मी सेव्ह करून ठेवेल. किंवा जर माझा स्टाफ कोणी काम करणार असेल तर शेअर बटनावरती क्लिक करून आपल्याला ही फाईल त्यांना पाठवता येते. इथं सतत नावं दिसतील विद्यार्थ्यांची आणि त्या नावं दिसली की तुम्ही त्यांना अप्रुव्हल दिलं पाहिजे ही अपेक्षा आहे. ह्याला तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. हे पेज आपल्याला कुठल्याही PC वरती ओपन करता येईल. ओके, आता फॉर्मवरती वरतो. परत मी हा फॉर्म बघून तयार केलेला आहे. तुम्हाला जितके क्वेश्चन पाहिजे तितके क्वेश्चन घ्या. मी फक्त एकच लिहिले आहे क्वेश्चन नेम. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ऍड ऑन टाकता येईल नोटिफिकेशनचं. तिथं बघा ईमेल नोटिफिकेशन आहे. तर तुम्हाला दिसत नसेल ते तर तुम्ही ऍड करून घ्या. जर इथं ऍड ऑन दिसत नसेल तर या 3 बटनावरती क्लिक करा. इथं ऍड ऑन दिसेल. ऍड ऑनवर जा. इथं ईमेल नोटिफिकेशन असं सर्च करा. हे किंवा हे कोणतेही घेतलं तरी चालणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करून घेतात. इथं नोटिफिकेशन जे फ्री आहे वर्जन ते घ्या. हे बघा हे फ्री दिसत आहे. इसपे क्लिक करा. इन्स्टॉल करा. कंटिन्यू करा. तुमची ईमेल ID निवडा. अलाव करा. डन. आता पुन्हा त्या फॉर्म वरती या. हे क्लोज करा. इथे तुम्हाला आता ऍड ऑन दिसेल आणि ईमेल नोटिफिकेशन सुद्धा दिसेल. याला मी मिनिमाइज करतो. मगाच्या फॉर्म वरती मी येतो. तिथं ईमेल नोटिफिकेशन आपण ऑन करणार आहोत. तिथं आपण ईमेल नोटिफिकेशन फॉर गुगल फॉर्म ऑन केलेला आहे. तो ईमेल नोटिफिकेशन इथं आपण क्लिक करूया. कंटिन्यू करूया. माझा ईमेल मी निवडला. आता जो कोणी फॉर्म भरेल तो फॉर्म भरल्याबरोबर तुम्हाला ईमेल नोटिफिकेशन येईल. ईमेल येईल कोणी फॉर्म भरलेला आहे. आणि शिवाय तुम्हाला इथे डेटाबेसमध्ये सुद्धा त्याचं नाव दिसणार आहे. तर 2-3 ठिकाणी तुम्हाला हे पटकन कळणार आहे. विद्यार्थ्याचं नाव आणि मोबाईल नंबर दिसला की त्याला पटकन अप्रुव्हल करून घ्यायचं. आता राहिला प्रश्न काय, त्याची लिंक कशी टाकायची गुगल फॉर्मची. तर सेंड बटनावरती क्लिक करा. हे बघा लिंक तयार झाली. या शॉर्ट करा लिंक. ही लिंक तुम्ही घेऊ शकता. ही कॉपी करा. काळजी घ्या. सेटिंगवरती जाऊन इथं सेटिंगवरती जाऊन एकदा चेक करा की कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन ठेवू नका. ईमेल कलेक्शन नको आहे. डायरेक्टली प्रश्न असतील ते ऍड करून घ्या. तर सगळं मी ऑफ ठेवलेलं बघा. इथं कुठेही कोणतेही रिस्ट्रिक्शन ठेवायचे नाही आहेत. आणि ईमेल वापरताना शक्यतो आपली रेग्युलर ईमेल वापरा. MPSC वापरू नका. कारण त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन बाय डिफॉल्ट असतात. तिथं आपण काय केलेलं आहे, फक्त एकच ऑन ठेवलेलं आहे, शो लिंक टू सबमिट अनदर रिस्पॉन्स. तर तो एकच पर्सन 3-4 लोकांचा फॉर्म सुद्धा भरू शकतो. काही बिघडत नाही. तर अशा प्रकारे हा फॉर्म आपण तयार केलेला आहे. कन्फर्मेशन मेसेज तुम्ही त्यात टाकू शकता. तुमच्या सेंटरचं नाव टाका. धन्यवाद टाकता येईल तुम्हाला. किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकता येईल. तिथे तुम्हाला कन्फर्मेशन टाकता येईल. म्हणजे विद्यार्थी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होत जातील. तर इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. आता आपण ती लिंक जी कॉपी करून घेतलेली आहे ती ॲपमध्ये कुठे टाकायची ते पाहूया. त्या ॲपमध्ये तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशनमध्ये इथं लॉन्च नावाचा ऑप्शन दिसतो. तर या ठिकाणी तुम्हाला पाहिजे ते लिहिता येईल. इथं मी गुगलचा फॉर्मची लिंक टाकली. तुम्ही इथं लिहू शकता तुमच्या सेंटरचं नाव लिहू शकता किंवा तुम्ही माहिती लिहू शकता की हा SSC रिव्हिजन ॲप आहे. तुम्ही सेंटरचे डिटेल्स टाका, फोन नंबर टाका, जे पाहिजे ते टाका.
आणि इथं स्पष्ट लिहा की हा गुगल फॉर्म भरला की तुमचा एसएससी ॲप आम्ही अप्रूव्हल करून देऊ, तरी पण काही इश्यू आला तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, असं तुम्ही इथं या बॉक्समध्ये लिहू शकता. असे डिटेल्स तुम्ही टाकले की जेव्हा ॲप ओपन होईल पहिल्यांदा त्यांना हा मेसेज दिसणार आहे आणि याच्या पुढे ते जाणारच नाही आहे. त्यांनी गुगल फॉर्मवरती क्लिक करावं, पहिल्यांदा गुगल फॉर्म भरावा. गुगल फॉर्म भरला की तुम्ही त्यांना अप्रूव्हल द्यावं. अप्रूव्हल दिल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा त्यांना कम्युनिकेट सुद्धा करा की तुमचा ॲप आता ॲक्टिवेट झालेला आहे.